सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला शिक्षकाने चक्क 200 उठक बैठक काढायला लावल्याने त्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं। घटना शुक्रवारची आहे, मात्र त्या विद्यार्थ्याने घरातल्यांना काहीच सांगितलं नाही। जेव्हा त्याला चालायला अडखळायला लागला तेव्हा सत्य बाहेर आले। मुलाच्या पालकांनी शाळेविरोधात गुन्हा दाखल केला आहे, तर याबाबत शाळेत कोणतीच प्रक्रिया दिली नाही। रुग्णालयात बेडवर उपचार घेत असलेला हा आहे 11 वर्षाचा श्री कांबळे। तो नालासोपारा पूर्वेकडील सेंट विली ब्रोड्स या शाळेत इयत्ता 6वीत शिकत आहे। शुक्रवारी कराटेचे प्रशिक्षण घेण्यासाठी शाळेच्या टेरेसवर हा आणि शाळेतील इतर मुलं जमली होती। त्यावेळी मस्ती करत असल्याचे कराटे प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकाने बघितल्यावर श्रीसह 7 जणांना 200 बैठक काढण्याची शिक्षा दिली। इतर 6 जणांनी काही बैठक काढून नकार दर्शवला, मात्र श्रीने 100 उठक बैठक काढून आपले पाय दुखत असल्याचे त्या शिक्षकाला सांगितल्यावर त्याने दमटावून आणखीन 100 बैठक काढायला सांगितले। घरी माघी गणेश जयंती निमित्त धार्मिक विधी सुरू होते। श्रीने आपल्या घरातील त्याच्या घडलेला प्रकार सांगितला नाही। घरी सोफावरच बसून राहत होता। शेवटी आज सकाळपासून त्याला धड चालता येत नव्हतं। त्यावेळी पालकाने त्याला विश्वासात घेऊन विचारल्यावर श्रीने आपल्यावर झालेले प्रकार सांगितलं। पालक ज्यावेळी शाळेत प्रशासनाला जाब विचारायला गेले, शाळेने साधा पालकांना भेटण्याची तसदी सुद्धा घेतली नाही। त्यामुळे पालकांनी शेवटी तुळज पोलीस ठाण्यात शाळेच्या शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। सध्या श्रीला नालासोपाराच्या रकिया हॉस्पिटलमध्ये उपचारात दाखल केले आहे। जास्त उठक बैठक मारल्यामुळे पायाच्या नसा या आखडल्या आहेत, त्यामुळे त्याला चालता येत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून 2 दिवस तरी श्रीला रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील। घडली म्हणजे असं की आम्हाला मुलाने पहिल्यांदा तर सांगितलंच नाही की काय झालं होतं। 8 तारखेला मागे गणपती होती घरी, 8 तारखेला मागे गणपती होते आणि माझ्या फॅमिलीतले सगळेच मेंबर त्याला ओरडत होते की तू बेडवर का बसलायस, खाली उतर खाली उतर, पण तो बेडवर न उतरायला काही तयार नाही। गणपती गेल्याच्या नंतर सॅटर्डेला आम्ही त्याला विचारलं प्रेमाने, तेव्हा त्या पप्पांनी विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं की मला अशी अशी पनिशमेंट शाळेमध्ये दिली 200 सेटअप्स मारायची आणि त्याच्यामुळे माझे पाय आणि मांड्या खूप दुखत आहेत डॅडी मम्मी, आणि संडेला डॉक्टर अवेलेबल असल्यामुळे आम्ही म्हटलं ठीक आहे सेटअप मारलेस तर एवढं काय प्रॉब्लेम नाही आहे, तू मस्ती केली म्हणून सेटअप मारायला तुला दिली असेल शिक्षा। तर तो मम्मा आम्ही विचारलं किती मारले, तर बोलतो 200। मी म्हटलं 200 तू मारू शकतोस का? बोलतो मम्मा मी पहिले 100 मारले आणि मी सरांना सांगायला गेलं की मी 100 मारले, तर सरांनी त्याला परत 100 मारायला सांगितले। असे त्यांनी टोटल 200 सेटअप मारले आणि आम्ही जेव्हा शाळेत गेलो विचारायला तेव्हा शाळेत तो आम्हाला सांगतो मी 400 मारू शकतो। जो प्रशिक्षक आहे त्यांचा कराटेचा तो मला सांगतो त्याने त्याचं उद्धटपणे उत्तरं देत होता आणि तो कुठेही म्हणजे त्याच्या त्याला असं नव्हतं की त्याने काहीतरी चूक केली आहे आपण सॉरी बोललं पाहिजे असं कुठेही नव्हतं। आणि ज्यावेळी आम्ही प्रशासन त्यांच्या मॅनेजमेंटला सांगितलं की तुम्ही प्रिन्सिपलला बोलवा, आम्हाला प्रिन्सिपलला बोलायचं आहे, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तो आमचा स्टाफच नाही आहे। त्याच्यानंतर प्रिन्सिपल तर आलेच नाही, प्रिन्सिपलला वेळ नाही आहे, प्रिन्सिपल अवेलेबल नाही आहे, अशी आम्हाला कारणं दिली आहेत त्यांनी। त्याच्याबद्दल तक्रार केली होती पोलीस स्टेशन? हो, पोलीस स्टेशनला आम्ही FIR लॉन्च केलेली आहे। आता बघू की FIR मध्ये कशी काय कंप्लेंट घेतील ते पोलीसवाले आणि शाळा त्यावर काय तरतूद करते ते। प्रशिक्षक प्रायव्हेट होतं का होतं कसलं होतं कराटे? प्रशिक्षक प्रायव्हेट होते माहित नाही, पण कराटे जे प्रशिक्षक होते आणि नवीनच होते तर ते आले पण अवेलेबल पण नव्हते म्हणजे तिथे। सर्व मस्ती करत होते, त्याच्यामध्ये 7-8 जण होते, ते लोक सरनी पकडले आणि बोलले की पनिशमेंट आहे की 100 सेटअप्स मार। तुम्ही मारले 100 सेटअप्स आणि सर्व निघून गेले। तुम्ही सर्व बोलले होते माझे 100 सेटअप्स झाले, तेव्हा सरने बोलले की नाही तू अजून 100 सेटअप्स मार। आणि 100 सेटअप्स मारल्याच्या नंतर लेक्चर संपला नाही, पण मला तेव्हा दुखत नव्हतं, पण नंतर सॅटर्डेच्या नाईटला दुखायला लागलं, मला उठता चालता बसायला नाही जमत होतं। काय शिक्षक कशा काय केलेलं ते होमवर्क पूर्ण नाही, सर मस्ती करत होते आणि त्यामध्ये सर रंग पकडला।